मला वाटतं की अमित ठाकरेंचं जे काही म्हणणं असेल त्याला आपण पॉलिटिकल स्टेटमेंट असं घेऊ पण नये, कारण ते काही पॉलिटिकली स्ट्रक्चरल पदावर नाहीत त्या संघटनेच्या, की दोन भावांमध्ये इतकं अंतर निश्चितच नाही की त्याला एखाद्या मध्यस्थाची गरज पडेल. गरज वाटली तर ते एकमेकांना फोन उचलतील आणि बोलतील थेटपणे की पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभागत नसतं. तशीच ही नाती असतात, ती नाती कुठल्याही कारणाने दुभागत नसतात. आय एम जस्ट अ पार्टी ॲक्टिव्हिस्ट, आय एम नॉट द लीडर. जो प्रश्न माझ्या नेतृत्वाच्या पातळीचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देणं हे उचित नसेल. पॉलिटिकल रिलेशनशिप काय असेल ही रिलेशनशिप दोन पॉलिटिकल लीडर्सनी ठरवायची आहे. अजित पवारांच्या बंडानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही एक मागणी जोर धरू लागली आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे राऊतसाहेब म्हणालेत की ठाकरे राज ठाकरे आमचे हे जवळचे मित्र आहेत, त्यांना त्याच्यासाठी मध्यस्थीची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर अमित ठाकरे म्हणालेत की दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एकच भाऊ सत्तेत येणं गरजेचं आहे, आणि तो म्हणजे राज ठाकरे. एक शिवसैनिक म्हणून तुम्ही याच्याकडे काय कसं बघताय? मला वाटतं की अमित ठाकरेंचं जे काही म्हणणं असेल त्याला आपण पॉलिटिकल स्टेटमेंट असं घेऊ पण नये, कारण ते काही पॉलिटिकली स्ट्रक्चरल पदावर नाहीत त्या संघटनेच्या, सो त्यांचं स्टेटमेंट आपण पॉलिटिकल घेऊ नये. पण सन्मान्य राऊतसाहेबांनी जे म्हणणं मांडलं ते अगदी योग्य आहे की दोन भावांमध्ये इतकं अंतर निश्चितच नाही की त्याला एखाद्या मध्यस्थाची गरज पडेल. गरज वाटली तर ते एकमेकांना फोन उचलतील आणि बोलतील थेटपणे. आता राहिला प्रश्न शिवसैनिक म्हणून काय वाटतं, तर मी याच्या आधी ती भूमिका मांडलेली आहे की पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभागत नसतं. तशीच ही नाती असतात, ती नाती कुठल्याही कारणाने दुभागत नसतात. आपण पाहिलं असेल की उद्धवसाहेब आजारी होते तर राजसाहेब त्यांना घ्यायला अगदी स्वतः गाडीने ड्राईव्ह करत गेलेले होते. पण हे झालं कौटुंबिक नातं. पॉलिटिकल रिलेशनशिप काय असेल ही रिलेशनशिप दोन पॉलिटिकल लीडर्सनी ठरवायची आहे. आय एम जस्ट अ पार्टी ॲक्टिव्हिस्ट, आय एम नॉट द लीडर. जो प्रश्न माझ्या नेतृत्वाच्या पातळीचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देणं हे उचित नसेल. मला वाटतं की कुटुंब म्हणून ते निश्चितपणे लाख वेळा एकत्र येतील आणि यावेत, आलेच पाहिजेत. पण पॉलिटिकल पार्टी म्हणून त्यांनी काय करायचं हा सर्वस्वी त्या दोन नेत्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ते ठरवावं. या बंडानंतर तशी काय पडद्यामध्ये हालचाली चालू झाली नाही? नाही, हालचाली करायची काय गरज आहे? ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी बोलतील एकमेकांशी, आणि दोघेही तसे ओपन किचन आहेत. म्हणजे सन्मान्य राज ठाकरे हे सुद्धा आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे कुठे असं सुरत गुवाहाटी असं काही वाढून वाढून करायची गरज नाही आहे.